कोरोनाचं संकट वाढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचं भाष्य केलंय. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आधीच झालेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांचं खूप आर्थिक नुकसान झालंय. केंद्रानं अचानक लॉकडाऊन लावला, अनेकांचे जीव गेले तसंच रोजगार गेले. आम्हाला ती परिस्थिती राज्यात परत आणायची नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते सर्व लॉकडाऊनच्या विरोधात आहेत. मात्र राज्यभरात कडक निर्बंधांवर चर्चा होणार आहे. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आमच्या विभागानं फाईल पाठवली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळी होईल असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. राज्यात गुरुवारी 43,183 नवीन कोरोनाबाधित वाढले असून 249 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. राज्यातील मृत्यूदर 1.92% आहे. तर राज्यात आज रोजी 3,66,533 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 27 मार्चला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झालेत. यासंदर्भात स्वतः सचिननं ट्विट करत माहिती दिली आहे. कोरोना विषाणूमुळे गडबडलेली अर्थव्यवस्था आता पुन्हा वेगानं परत रुळावर येण्याची चिन्ह दिसत आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून GST संग्रह 1,00,000 कोटींपेक्षा जास्त झालाय. कोरोना कालावधीत मंदावलेल्या आर्थिक क्रिया जलद गतीनं सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मार्च 2021 मध्ये 1,23,902 कोटी रुपयांचा GST गोळा करण्यात आला आहे. विजापूर रोडवरील वैद्य महेश कुमार बिळुरे आणि निसर्गोपचार तज्ज्ञ निधी बिळुरे यांचे आयुर्वेदिक चिकित्सालय आणि शास्त्रोक्त पंचकर्म केंद्र. आमच्या येथे सर्व जुनाट व नवीन विकारांवर काळजीपूर्वक इलाज केला जाईल. किडनी विकार, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे विकार, पॅरालिसिस आणि व्यंधत्व या विकारांवर शुद्ध आयुर्वेद व पंचकर्म उपचार उपलब्ध. पत्ता 53 सिमला नगर नडगिरी पेट्रोल पंपाजवळ विजापूर रोड सोलापूर. संपर्क 9860-5698-67. सोलापूर मालमत्ता कर विभागात नेमणुकीकरिता कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात येणार असून त्या अनुषंगानं आज हुतात्मा स्मृती मंदिर इथं परीक्षेकरिता विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नांची असेल. तसंच सदर परीक्षेमध्ये सोडवलेल्या प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरासाठी 1 प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढती असून नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेण्याचं आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याची गरज आहे. यातच वाढत्या रुग्णांमुळे रक्ताची कमतरताही तीव्र जाणवत आहे. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा पडला असून अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावं असं आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीज, क्रिकेटपटू, राजकीय क्षेत्रातील मंडळींना कोरोनाची लागण होतीये. त्यात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश झाला असून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिनं स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. ऐक ना, आपण घर कधी घ्यायचं? अगं, मी पण तोच विचार करतोय. आणखी किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं? तेच तर, मी पण हाच विचार करतेय. ऐक ना, प्रल्हाद नगरात गुलमोर आणि मधुबन अशा 2 रेसिडेन्सी मध्ये 3 इमारती उभारल्या आहेत. हो, अगदी बरोबर. विजापूर रोड सैफुल पासून अगदी हाकेच्या अंतरावर अत्यंत सुसज्ज पद्धतीचं बांधकाम, पार्किंगची सोय, लहान मुलांना खेळण्यासाठी आणि वयोवृद्धांना सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी सुमारे 5,000 स्क्वेअर फीट जागेत सोसायटीचं मैदान. हो ना, हॉल बेडरूम मध्ये फुल साइज विंडो, प्रदूषण विरहित हवा, ग्रॅनाइट मध्ये बसवलेल्या चौकटी, सर्व खोल्यांमध्ये इटालियन मार्बल, ISI मार्क असलेले लाइट फिटिंग, नळ फिटिंग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नळाला 24 तास पाणी. हो, हे मात्र खरं बोलले. इतक्या सगळ्या सोयी तेही अगदी माफक दरात. प्रोजेक्ट बाय तनिष्का एंटरप्राइजेस. पत्ता प्लॉट नंबर 56-57-58-19/3 प्रल्हाद नगर SRPF कॅम्पच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर. संपर्क चंद्रकांत दंतकाळे 98-60-09-30-60, आदित्य दंतकाळे 96-37-13-05-03. तर मग चला या गुढीपाडव्याला गुलमोहर, मधुबन या रेसिडेन्सी मध्ये स्वतःच्याच घरात गुढी उभी करू.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यातच आता दररोज 3 लाख लसी देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आज 3 लाख नागरिकांना लसी देऊन महाराष्ट्राचं उच्चांक गाठला असल्याचंही त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्रासह देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार सुरू झाल्यानं आता IRTCTC मुंबई अहमदाबाद मुंबई दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस थांबवली आहे. आज 2 एप्रिल पासून महिनाभर तेजस एक्सप्रेस आता खंडित करण्यात आली आहे. अहमदाबाद मुंबई सेंट्रल अहमदाबाद तेजस एक्सप्रेसचं वेळापत्रक आता पुढील महिन्यातच पुन्हा प्रसारित केलं जाऊ शकतं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर येत्या 5 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. परमबीर सिंग यांनी त्यांच्या बदलीला आव्हान देत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध CBI चौकशी व्हावी असं याचिकेत म्हटलं आहे.